नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पुढचा घटक शिकणार आहोत, सात नंबरचा घटक आणि त्याचं नाव आहे चलन। तर बघा मित्रांनो, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे आणि चलन घटक हा त्यातले काही संबोध आहेत, दोन संबोध आहेत, ते तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण जी सिरीज सुरू केली आहे NMS परीक्षेची आणि त्या सिरीज मधला हा गणितातील सातवा धडा आहे आणि ह्या सातव्या धड्यातला हा चलन हा पाठ या ठिकाणी आपण शिकणार आहोत। तर काही महत्त्वाचे संबोध आहेत ते या ठिकाणी आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चलन, चलन म्हणजे पैसा मित्रांनो। थोडक्यात चलनाचा अर्थ होतो पैसा। दैनंदिन व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण उपयोग करतो आणि त्यावेळेस आपण चलन म्हणून ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याचा आपण काय करतो, पैसे म्हणून उपयोग केला जातो। पण चलनाचा आपण गणितामध्ये सुद्धा उपयोग केला जातो आणि त्या चलनाचे मित्रांनो तर दोन प्रकार आहेत आणि ते दोन प्रकार म्हणजे पहिला जो प्रकार आहे तो आहे समचलन आणि दुसरा जो आहे तो म्हणजे व्यस्त चलन। आता हे दोन्हीच समजून घेणं खूप महत्वाचं आहे। आता समचलन कशाला म्हणायचं ते समजणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो। आता समचलन म्हणजे काय, समजा एखादी वस्तू आहे, त्या एका वस्तूचा त्याच्या दुसऱ्या किमतीवर वस्तू वाढली की त्याची किंमत जरी वाढत असेल, म्हणजे वस्तू वाढली किंमत वाढली तर त्याला म्हणायचं समचलन। किंवा वस्तू कमी झाल्या तर त्याची किंमत पण कमी होते तर ते सुद्धा काय झालं, समचलनामध्ये येत। थोडक्यामध्ये कसं तुम्हाला मी सांगतो, समजा आपण एक पेन 5 रुपये, समजा आपण 3 पेना घेतल्या तर 15 रुपये। बघा, एक पेन घेतली तर 5 रुपये, 3 पेना घेतल्या 15 रुपये। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसतं मित्रांनो, तर हे आहे समचलन। लक्षात घ्या, थोड्या वेळासाठी मी हे व्यस्त चलन पासून काढतो। तर समचलन म्हणजे काय, तर एक पेन घेतली आपण 5 रुपयाला झाली, 3 पेना घेतल्या 15 रुपये झाली, म्हणजे पेना पण वाढल्या आणि या ठिकाणी रक्कम पण काय झालेली आहे, वाढलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी जर आपण निरीक्षण केला तर पेना वाढली तशा रक्कम पण वाढली, म्हणजे या ठिकाणी पेन आणि पेनांची किंमत याच्यामध्ये कुठलं चलन आहे तर ते मित्रांनो समचलन आहे। आता समचलनासाठी एक सूत्र वापरतात, ते काय, तर एक्स आणि वाय असा त्याचा संबंध दाखवला जातो। म्हणजे एक्स छेद वाय हे जे गुणोत्तर आहे ते काय असतं, त्याचं समान असतं मित्रांनो। आता एक्स छेद वाय बरोबर के आणि के म्हणजे या ठिकाणी काय आहे मित्रांनो, के हा स्थिरांक आहे। म्हणजे यांचं जे गुणोत्तर येईल ते स्थिरांक राहील, म्हणजे के राहील। आता या ठिकाणी बघा, के स्थिरांक कसा काय, आता बघा एक पेन 5 रुपयाला, म्हणजे एक्स 1 आणि वाय 5, आणि बरोबर के, म्हणजे हा के काय झाला आहे, स्थिरांक झालेला आहे आणि के हे म्हणजे हे गुणोत्तर आहे 1/5। आता हे जर आपण घेतलं इथं वाढले 3/15, आता याच सुद्धा बघा 3/15 बरोबर के। आता जर आपण बघितला हे जे आहे ते आपल्या पहिल्या याचं होतं आणि याच्याला आपण 3 × 3 × 3 × 5 = 15, म्हणजे याच सुद्धा जे गुणोत्तर आहे ते काय आहे मित्रांनो, के बरोबर 1/5 आहे। म्हणजेच हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर बघा सारखंच आहे, जरी त्या ठिकाणी पेना वाढल्या तरी तशी किंमत जर वाढत असेल पण त्याचं जे हे गुणोत्तर आहे मित्रांनो 1/5 बरोबर के, तर ते काय आहे, समान आहे। जर तुम्ही असंच केलात आणखी, जर तुम्ही पेन वाढवला 5 पेन 10 पेन 15 पेन, तर त्याच प्रमाणात काय होईल, त्याची रक्कम पण वाढत जाईल पण त्याचं जे गुणोत्तर आहे ते मात्र स्थिर राहील मित्रांनो। तर बघा, तर हे याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे आणि हे सूत्र x/y बरोबर k आणि किंवा याला असं पण दाखवतात x समचलनात
वाय हे पण सूत्र आहे समचलनासाठी. तर एक्स समचलन वाय आणि ह्याचं जे गुणोत्तर होतं किंवा प्रमाण होतं ते एक्स छेद वाय बरोबर के आणि के हा काय आहे या ठिकाणी स्थिरांक आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे झालं आपलं समचलन. आता त्याच्यानंतर बघूया आपण व्यस्त चलन. आता व्यस्त चलन काय आहे समचलनामध्ये. समचलनामध्ये एक लक्षात ठेवा, वस्तू वाढल्या की त्याची किंमत पण वाढते, वस्तू कमी झाल्या की त्याची किंमत पण काय होते कमी कमी होत जाते. पण आता जे आहे ते दोन नंबरचा व्यस्त चलन, आता व्यस्त चलन कशाला म्हणायचं याच्यात पण तसाच संबोध आहे मित्रांनो. बघा जर दोन माणसं एक काम दोन माणसे एक काम दोन माणसे आठ दिवसात करत असतील तर समजा हेच काम आहे आणि आपण काय केलं आता इथं चार माणसे केली तर हे चार दिवसात पूर्ण होईल बरोबर की नाही. बघा एक काम दोन माणसं आठ दिवसात पूर्ण करतात तर चार माणसांना ते काम चार दिवसात पूर्ण करतील. म्हणजे बघा इथं काय झालं ही माणसं होती आणि ही इथं दिवस होती कामाची. आता इथं माणसं वाढली पण इथं काय झालं आठावरून चार दिवसात आलं म्हणजे इथं दिवस कमी झाले. जरी इथं माणसं वाढली तरी इथं काय झालं दिवस कमी झाले म्हणजे या ठिकाणी त्यांचं काय आहे व्यस्त प्रमाण आहे. म्हणजेच हे एक्स व्यस्त चलनात वाय अशा स्वरूपानं हे व्यस्त चलन दाखवलं जात आणि म्हणजेच याचं जे असतं ते काय आहे एक्स गुणिले वाय बरोबर के असतो. म्हणजे एक्स आणि वायचा काय असतो गुणाकार आणि हा के इथं पण काय आहे तर इथं पण तो काय आहे स्थिरांक आहे लक्षात घ्या. म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर के. आता बघा के आता हे जे व्यस्त प्रमाण आहे ते कसं काय समान येतं. आता बघा ह्या जर एक्स पकडला आणि हा जर वाय पकडला तर दोन गुणिले आठ बरोबर आठ दोन्ही सोळा बरोबर के. तसंच आता याला सुद्धा आपण एक्स पकडलं आणि याला वाय पकडला तर चार गुणिले चार बरोबर सोळा बरोबर के. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते काय आहे स्थिरांक जो आहे तो आपला काय येतोय सारखाच येतोय. म्हणून याला म्हणायचं व्यस्त चलन. तसंच आणखी आपल्याला व्यस्त चलनामध्ये इतरही उदाहरणं सांगता येतात. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला व्यस्त चलन समजावून सांगता येते. असंच व्यस्त चलनामध्ये समजा एक टाकी आहे. एक टाकी एक जर आपण नळ लावला एका नळानं भरायला समजा दहा तास लागत असतील आणि आपण जर इथे दोन नळ लावले तर ते पाच तासात भरेल बरोबर की नाही. म्हणजे हे सुद्धा नळ आणि टाकीचं जे गुणोत्तर आहे किंवा हे जे येणार आहे ते काय आहे मित्रांनो व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. हे काय आहे तर व्यस्त चलनाचं उदाहरण आहे ते आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे हे चलनामध्ये जे दोन प्रकार आहेत ते समचलन आणि व्यस्त चलन. ते समचलन आणि व्यस्त चलन हे जर आपल्याला हे फक्त दोन सूत्राच्या सहाय्यानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे काय तर पहिलं समचलन ते काय आहे एक्स समचलनात वाय म्हणजेच एक्स छेद वाय बरोबर के किंवा एक्स बरोबर हा जो वाय आहे तो इकडे गुणाकारात गेला वाय के. आणि तसंच व्यस्त चलनासाठी काय आहे एक्स व्यस्त चलनात एक छेद वाय म्हणजेच हा वाय इकडे आला म्हणजेच हा एक्स
गुणिले वाय बरोबर के हा स्थिरांक राहतो। म्हणजे हे जे दोन सूत्र आहेत मित्रांनो ती खूप महत्त्वाची आहेत। हे जी तीन सूत्र आहेत ती समचलनासाठी ही दोन सूत्र आणि व्यस्त चलनासाठी हे एक सूत्र, ही जी तीन सूत्र आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि याच्यावरच आपली बरीचशी गणित अवलंबून आहे। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।